नमस्कार, कुक विथ सोनाली पाटीलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत कारल्याची भाजी, पण जी कडू होणार नाही। त्यासाठी मी सर्वप्रथम एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1.5 पळी तेल टाकणार आहे। आता कारल्याची भाजी आपण या पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्ही त्याच्या गोल पात्यासुद्धा पाडू शकता, पण मी या पद्धतीने कापून घेतली, अगदी बारीक बारीक त्याच्या फोडी केल्या। तेल आपलं खूप छान तपलेलं आहे, थोडंसं जिरं मी त्यात टाकलेलं आहे, लसूण पेस्ट जळू नये म्हणून मी थोडासा कांदा त्यात टाकलेला आहे। आता आपल्याला कांद्याची भाजी अगदी चटपट करायची आहे, त्यासाठी मी यात 3 छोटे चमचे तिखट टाकणार आहे। माझा चमचा अगदीच छोटा आहे, 1 चमचा हळद मी त्यात टाकणार आहे। थोडीशी धनेपूड मी टाकलेली आहे। आता आपला छान तिखट मीठ तेलामध्ये झालेला आहे, मी कारले टाकणार आहे। आपल्याला कारल्याची भाजी कडू न होणारी करायची आहे, त्यासाठी लक्षात ठेवायचं, कधीही आपण कारले चिरल्यानंतर त्याला मीठ टाकून त्यातलं पाणी काढून घ्यायचं नाही। त्या काय होतं की कारले आधीच मूळचे कडू असतात आणि त्यात आपण त्याला आणखी चोळून त्याचा कळवटपणा पाणी काढून वाढवतो। त्यामुळे तुम्ही कारल्याची भाजी करताना कधीही त्याचं पाणी काढून घेऊ नका, चिरा आणि डायरेक्ट फोडणी द्या, त्यामुळे तो कडू होणार नाही। आपली कारल्याच्या भाजीमध्ये मी मीठ टाकलेलं आहे, ती छान शिजलेली आहे। कारल्याची भाजी शिजायला 5 ते 10 मिनटं लागतात आणि यामध्ये आता मी 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे। आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला कारल्याला 1 ते 2 मिनटं चालू द्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपले कारले छान झालेले आहेत। कारले शिजायला वेळ लागतो, त्याला छान शिजू द्या, त्याच्याशिवाय त्याचा कडवटपणा निघून जात नाही। हवे तर तुम्ही यामध्ये थोडासा गूळ टाका। तर पहा, आपली झटपट कारल्याची भाजी तयार झालेली आहे, खायला खूप टेस्टी लागते। कारले कडू न होण्यासाठी त्यातलं पाणी काढून घेऊ नका, ही आवश्यक टीप। धन्यवाद।